आता जाणून घेऊयात महत्त्वाच्या घडामोडी संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूज चे प्रायोजक गोकुळ. तांबूस फुटता उधळला नी भूपाळी रामपारी, दिशादाही उजळल्या आल गोकुळ आपुल्या दारी. निर्भेळ आणि सकस चवीच गोकुळ लई भारी, चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी. गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ, असल चव कोल्हापूरची. भारतीय लष्करात पहिल्यांदाच महिलांना कमांडो होण्याची संधी, भारतीय नौदलाचा ऐतिहासिक निर्णय. भारताची वाढती अर्थव्यवस्था काहींच्या पचनी पडत नाही, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा विरोधकांवर हल्लाबोल. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना भ्रष्टाचार प्रकरणात जामीन मंजूर, मात्र सीबीआयच्या मागणीनंतर जामिनाला 10 दिवसांची स्थगिती. महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर केंद्राकडून हालचाली सुरू, केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी 14 डिसेंबरला दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बोलावली बैठक. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगासमोर पहिली सुनावणी काही मिनिटात चालली, जानेवारी महिन्यात होणार पुढची सुनावणी. माझ्या विचारांचा सरपंच आला नाही तर 1 रुपयाचाही निधी देणार नाही, भाजप आमदार नितेश राणे यांची मतदारांना धमकी. सुप्रिया सुळेंसह अनेकांच्या ताफ्यात निर्भयाच्या गाड्या, भाजपच्या चित्रा वाघ यांचा गौप्यस्फोट.